प्रश्न उत्तराच्या तासामध्ये शिक्षण विभागाच्या प्रश्नावरती ज्यावेळेस विधान परिषदेमध्ये शिक्षकाच्या पदवीधरच्या संदर्भामधल्या सर्व माननीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले त्यावेळेस पुन्हा एकदा या सरकारचा शिक्षाच्या संदर्भामध्ये किती दुटप्पी धोरण आहे, किती उदासी धोरण आहे हे लक्षात आलं. एकीकडे 1300 वर शाळा बंद करण्याचा डाव शिक्षण मंत्र्यांनी इथं चालू केलाय. विना अनुदानित शाळेचं अनुदान चालू करण्याच्या बाबतीत हे सरकार सकारात्मक नाही. मग प्राथमिक शिक्षण असो, माध्यमिक शिक्षण असो, कनिष्ठ महाविद्यालय असो, एकंदर सर्व महाराष्ट्रातील शिक्षेच्या संदर्भामध्ये पूर्ण वाटोळ झालेलं आहे आणि याला जबाबदार या राज्याचे शिक्षण मंत्री आहेत. उत्तर देताना सुद्धा कुठलाही ठोस उत्तर माननीय मंत्र्याला या ठिकाणी देता आलं नाही आणि उत्तर जे दिलं ते सुद्धा सत्तेच्या मस्तीत या ठिकाणी दिलं. म्हणून आज विधान परिषदेमध्ये 2 वेळेस या विविध शिक्षेच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये शिक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये बहिष्कार सरकारच्या विरोधात आम्ही टाकला, बायकॉट केला. सभागृह 2 वेळेस या ठिकाणी शिक्षणाच्या प्रश्नावरती बंद झालं. आज पहिला प्रश्न योगायोगाने मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भात लागला. पुन्हा एकदा हे सरकार आरक्षणाच्या विरोधात आहे. या सरकारला मराठा असेल, मुस्लिम असेल, धनगर असेल, लिंगायत असेल, या कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं नाही हे स्पष्ट झालं. उत्तरामध्ये सरकारने सांगितलं की ज्या उच्च न्यायालयाने मुस्लिम आरक्षणाला शैक्षणिक आरक्षण ग्राह्य धरलं होतं त्या उच्च न्यायालयामध्ये नोकरीच्या संदर्भात आरक्षण राहायला पाहिजे याच्यासाठी जे क्वांटिफिशियल डाटा या सरकारने द्यायचा होता तो जाणीवपूर्वक माननीय उच्च न्यायालयामध्ये दिला नाही. म्हणून ह्या आरक्षणाच्या बाबतीत उच्च न्यायालयाकडून वेगळा निर्णय झाला. पण 21 डिसेंबर 2014 ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा कायदा याच नागपूरच्या अधिवेशनामध्ये या सरकारने आणला त्याच वेळेस आम्ही विरोधी पक्षांनी एकत्रित मुस्लिम आरक्षणाचा सुद्धा कायदा या सभागृहामध्ये आणा अशी मागणी केली. पण त्यावेळेस आम्ही धर्माच्या आधारावरचं आरक्षण नाकारतो पण हायकोर्टाने माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की हे आरक्षण धर्माचं नाही तर या समाजामध्ये जे आर्थिक दुर्बल आहेत त्यांना हे 5% आरक्षण आहे आणि ते शैक्षणिक आरक्षण उच्च न्यायालय मान्य केलेला सुद्धा या सरकारने दिले नाही. त्या सरकारचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध केला आणि निषेध नोंदून या सरकारच्या विरोधात आम्ही सभात्याग सुद्धा या ठिकाणी केला.